मुरबाड औद्योगिक कारखान्याने रासायनिक विषारी सांडपाणी थेट नदीत सोडल्याची बातमी स्टार महाराष्ट्र न्यूजने प्रदर्शित करताच प्रदूषण नियंत्रण आणि औद्योगिक विकास मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. मुरबाड नगरपंचायत हद्दीत खरब्याची वाळी नजीक कारखान्याने मुरबाडी नदी पात्रात थेट रासायनिक विषारी सांडपाणी सोडलंय, त्यामुळे नदीतील हजारो मासे आणि जलचर मृत पावलेत. हेच पाणी या नदीलगत राहणारे हजारो लोक पित आहेत. या पाण्याचं शुद्धीकरण करून मुरबाड MIDC वसाहतींना पिण्यासाठी पाणी पुरवते. या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर बागायत होती आहे, मात्र दूषित रासायनिक भाजीपाल्याच्या सेवनामुळं आणि हे पाणी पिल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अशी बातमी स्टार महाराष्ट्रवर प्रसिद्ध होताच आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी अरुणा रोकडे, मुरबाड नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी जगदीश देवकर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंता सचिन तारमळे या अधिकाऱ्यांनी नदीपात्राची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले. मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील काही फूड आणि स्टील कारखान्यातील हे सांडपाणी असल्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी दोषी कारखानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशाल चंदने, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुरबाड.